नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, दिल्लीमध्ये थंडीने मोडला रेकॉर्ड। हवामान खात्याकडून या तारखेपर्यंत अलर्ट जारी। पुन्हा एकदा अलर्ट मित्रांनो दिला आहे, हवामान खात्याकडून नवीन अलर्ट आला आहे, कारण दिल्लीमध्ये थंडीने मोडला रेकॉर्ड व हवामान खात्याकडून आला या तारखेपर्यंत अलर्ट जारी। तर मित्रांनो, काय परिणाम होणार आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो बघा, दिल्लीत आज सकाळी दाट धुके पसरले होते। हे दृश्य दिल्लीतल्या जी टी कार्नर रोडचे आहे। हवामान खात्याकडून IMD ने दिलेल्या आज दिवसभर मध्यम धुकं असेल अशी शक्यता वर्तवली आहे। उत्तर भारतातील बऱ्याच शहरांमध्ये शीतलहरीचा तडाखा पाहायला मिळत आहे। दिल्ली NCRमध्ये तर किमान तापमान मिनिमम 4 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे। या तापमानाने आतापर्यंत थंडीचे सर्व विक्रमी मोडले आहेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात अनेक डोंगराळ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक राज्यांमध्ये थंडीचा पारा वाढत आहे। अधिक माहितीनुसार किमान तापमान मित्रांनो बघा, अधिक माहितीनुसार उत्तर भारतातील अनेक भागामध्ये सरासरी किमान तापमान 5 अंश सेल्सिअस खाली नोंदवले गेले आहे। तापमानात घट झाल्याने सर्दी हिवाळी संसर्गाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे। खरं तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे। हवामान विभाग IMD च्या म्हणण्यानुसार डोंगराळ भागात आणि पर्वतरांगा जेवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवर्षा होईल तेवढ्या थंडीचा कहर वाढेल। यामुळे नागरिकांना सुरक्षा घेत आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे। दिल्ली NCRमध्ये शुक्रवारी किमान तापमान 4 अंशावर होते। या तापमानाने तब्बल 10 वर्षाचा विक्रमही मोडला आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार याआधी 2011मध्ये 16 डिसेंबरला किमान तापमान 5 अंशावर गेले होते। इतकेच नाही तर डिसेंबर अखेरपर्यंत दिल्लीमध्ये किमान तापमान 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो बघा, पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शीतलहरी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर पंजाब हरियाणा चंदीगड पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थान शीतलहरी वाढतील। तर दिल्लीमध्येही काही भागात किमान तापमान 3 अंशावर पोहोचेल आहे। दरम्यान या वाढत्या थंडीमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे। एकीकडे थंडी आणि दुसरीकडे कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे, त्यामुळे गरम कपडे वापरणे आणि बाहेर जाताना मास्क वापर करणे अशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत।